नमस्कार, मी वर्षा हिरे. दिनमनच्या बातमीपत्रात आपले स्वागत. दिनमन आपल्यासाठी घेऊन येत आहे खास पुणे आणि पिंपरीतील बित्तम बातमी. एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. पुण्यातील हडपसर येथे महिला पोलिसांकडून महिलेला मारहाण. राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेच्या स्थायी समिती सभेच्या दालनासमोर केले कचरा फेक आंदोलन. देहूगाव मध्ये झालेल्या खुना प्रकरणी देहू रोड पोलिसांनी मुख्य आरोपीला केले जेरबंद. आणि मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण दुर्गती महामार्गावर 3 वेगवेगळे अपघात, 3 जण जखमी. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. पुण्यातील हडपसर येथील मगरबट्टा रोडवर अतिक्रमण विभागाकडून 2 दिवसापूर्वी कारवाई करण्यात आली होती. यावेळी या कारवाईला विरोध करणाऱ्या 2 महिलांना महिला पोलिसांकडून मारहाण करण्याचे चित्र समोर आले आहे. यापैकी एक ज्येष्ठ महिला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्या महिलावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. एका चहाच्या स्टॉलवर अतिक्रमण विभागाचे लोक कारवाई करीत असताना हा स्टॉल चालवणाऱ्या सासू आणि सुनेने या कारवाईला विरोध केला. तसेच त्यांची महिला पोलिसांसोबत वादविवादही झाला. त्यानंतर महिला पोलीस या दोघांनाही पोलीस व्हॅनमध्ये बसवत असताना त्यांनी विरोध केला आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेला. तसेच त्यांनी पोलिसांवर दगडफेकही केले. त्यामुळे पोलिसांनी आपल्या बचावासाठी हा पवित्रा घेतला. पिंपरी चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशे कचरा डेपो पर्यंत वाहून नेण्याचे काम 1 जुलैपासून सुरू केले होते. मात्र शहरात कचऱ्याचा प्रश्न भीषण असताना कचरा प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेच्या स्थायी समिती सभेच्या दालनासमोर आंदोलन केले. कचऱ्याच्या ढिगा घालून अक्षरशः आयुक्तांना जावे लागले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे म्हणाले, महापालिकेने नवीन कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांची शहरात आणल्या, परंतु कचऱ्याचा प्रश्न जसे ते वैसाच आहे. कचरा गाडीचा त्रास वयोवृद्ध महिला, घरेलू महिला आणि सामान्य नागरिकांना होत आहे. या कचरा संकलनाच्या गाडीची उंची सामान्य नागरिकांच्या उंचीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे वृद्ध महिला आणि नागरिकांनी टाकलेला कचरा उडून त्यांच्याच नाकातोंडात जातो. तसेच ओला सुखा आणि घातक कचरा वेगळा करण्यासाठी गाडीमध्ये वेगळी नियोजन व्यवस्था करण्यात आलेली नाही आहे. मात्र यावर आयुक्त काहीच बोलत नाहीत. यावेळी नगरसेवक पंकज भालेराव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मयूर कलाटे उपस्थित होते. 8 दिवसापूर्वी वाजत गाजत गाड्यांचं उद्घाटन केलं, नवीन ठेकेदारांना कामं दिली. एक उद्घाटन होतं असताना कुठलंही नियोजन नाही. आज तुम्ही शहरात जर परिस्थिती पाहिली असेल, प्रचंड कचऱ्याचं शहर म्हणून ओळखलं जातं. शहराची प्रतिमा कुठेतरी खराब होती. आणि गेले 4 दिवस साहेबांच्या कमिशनर साहेबांच्या मागे लागून आज स्टँडिंगमध्ये साहेबांची उडवणीची उत्तरं आम्ही हे करतोय, ही टेक्नॉलॉजी वापरतोय, नवीन 40 गाड्या वापरून. रिझल्ट काय? त्याचा रिझल्ट काहीच नाही आहे ना. त्याचा आज लोकांनी अक्षरशः ओरडाओरड चालू आहे. म्हणजे जिथं पाहिजे तिथं कचऱ्याचे ढीग आहेत आणि फक्त पर्याय सुचवत आहेत. आम्ही नोटीस वाजवली, नोटीस दिली. अरे फक्त मग नोटीस असेल काम काय? तुम्ही खाली जर इम्प्रूव्ह होत नसतील गोष्टी तर तुम्ही कशा प्रकारे निषेध नोंदवला? आम्ही आयुक्त कचरा टाकला स्टँडिंग कमिटीच्या हॉलमध्ये आणि आयुक्तांना ओरडायला लावला कचरा. तुम्ही पहा म्हणलं कचरा. जर छोट्या कचऱ्याने एवढा त्रास होत असेल तर नागरिक, शहरातल्या नागरिकांना किती त्रास सहन करावा लागत असला. आणि आत्ताही स्टँडिंगच्या मिटिंग मध्ये हे करू ते करू, हे आम्ही करतोय, ती टेक्नॉलॉजी आणतोय, माणसं वाढवतोय, पण परिस्थिती नाही ना जमिनीवर तशी. देहू गावामध्ये झालेल्या खुना प्रकरणी देहू रोड पोलिसांनी मुख्य आरोपीला जेरबंद केले आहे. देहू गावामध्ये शुक्रवारी 7 वाजेच्या सुमारास कोयत्याने वार करून 9 जणांच्या टोळक्याने गुन्हेगार शंकर दत्तात्रय बाळ सराफ याचा खून केला होता. देहू रोड पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत आरोपींना ताब्यात घेतले आहे. मयत गुन्हेगार शंकरने आरोपींना कारागृहाबाहेर येताच ठार मारणार अशी धमकी दिली होती. तो नुकताच कारागृहातून सुटला होता. सोबत चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती आरोपींना होती. याच भीतीने 9 जणांच्या टोळक्याने त्याचा खून केल्याची कबुली
आरोपींनी पोलिसांना दिली आहे. दरम्यान खून केल्यानंतर आरोपी फरार झाले होते. या प्रकरणी 9 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मंगेश केदारी, अवधूत लांगे, अमित टिळेकर, शुभम परंडवाल, प्रतीक बजवळे असं आरोपींची नावं आहेत, तर 2 अल्पवयीन आहेत. बाळ सराफ, शंकर दत्तात्रय बाळ सराफ या गुन्हेगाराचा भर रस्त्यावर खून करण्यात आला होता. तर त्यावेळी भर रस्त्यावर 8 ते 9 लोकांनी तो खून केला होता. तर सदरबाबत देवरोड पोलिसांनी तपास करत आतापर्यंत प्रत्यक्ष सहभागी असलेले 9 लोकांना अटक केलेली आहे. पैकी 2 लोकांना ताब्यात घेतले, त्यांची वय कमी असल्यामुळे. अटक करण्यात आलेल्या लोकांकडून त्या अशी माहिती मिळाली की हा जो मयत आहे, मयतांनी त्यांना धमकी दिली होती की जर मी तो जेलमधून बाहेर आलेला होता आल्या त्यांचा खून करील म्हणून त्या भीतीने त्याचा त्यांनी मर्डर केलेला आहे. अटक करणाऱ्या ज्या अटक केलेल्या ज्या 2 अशी नावं आहेत जी चाकण भागात रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण दूरगती मार्गावर झालेल्या 3 वेगवेगळ्या अपघातात 3 जण जखमी झाले आहेत. यात स्विफ्ट कारच्या भीषण अपघातात चालक जखमी झाला आहे, तर इतर 2 जण किरकोळ जखमी झाले आहेत. गहुंजे गावाच्या हद्दीत झालेल्या अपघातात पुणे मुंबई दूरत मार्गावर स्विफ्ट गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. यात चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्याच व्यतिरिक्त गाडीत कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. तो पुण्याच्या दिशेने जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. भरधाव वेगात असणाऱ्या अर्टिगा गाडीने समोरच्या वाहनाला धडक दिली. यात किरकोळ नुकसान झाले असल्याचे दिसून आले. तर तिसऱ्या अपघातात होंडा सिटी गाडीने अज्ञात वाहनाला धडक दिली होती. यात दोघे जण किरकोळ जखमी असून त्यांच्यावरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, मात्र तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. खेड्याकडे चला या महात्मा गांधींच्या संकल्पनेवर आधारित भव्य प्रदर्शनाचे आयोजन वनराईच्या 33व्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले होते. शाश्वत ग्रामीण विकास कसा साधला जाऊ शकतो, सामूहिक शेती, शेती अवजारे, शेतीपूरक व्यवसाय याचे मार्गदर्शन फलक आलेल्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. पाणलोट व्यवस्थापनाचे कार्य कसे राबविले जाते याची माहिती विद्यार्थ्यांसह नागरिकांना कळावी यासाठी भल्या मोठ्या डोंगरांची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. त्यामध्ये अनगड दगडी बांध, सलग समतल चर, गॅबियन बंधारा, सिमेंट नाला बंधारा, वनराई बंधारा असे विविध बंधारे कशा पद्धतीत काम करतात हे प्रदर्शन पाहायला आलेल्यांना लगेच समजत होते. आज वनराईचा 33वा वर्धापन दिन आहे. त्या निमित्ताने वनराईनी कशी वाटचाल, 33 वर्षाची वाटचाल इथं आपण दाखवत आहोत. सुरुवातीला वनराईचं काम जे झालं वनीकरणापासून सुरू झालं, त्याच्यानंतर पाणी आडवा जिरवा, त्याच्यानंतरच्या काळामध्ये गावामध्ये शेती कशी चांगली सुधारित करता येईल त्याबद्दल आपण लोकांना तंत्रज्ञान, नवीन टेक्नॉलॉजीची माहिती दिली, त्याचं अनुकरण केलं लोकांनी त्याच्याबद्दल. त्यानंतर महिलांना कसं स्वतःच्या पायावर उभं करायचं त्यासाठी आपण प्रयत्नशील होतो, ते आपण कार्य इथं केलं. तरुणांना उत्कृष्ट संधी आणि दिशा देणे गरजेचे आहे म्हणून पुणे आंबेडकर भवन येथे राष्ट्रीय स्पोर्ट डान्स स्पर्धेचे आयोजन दिनांक 12 आणि 13 जून रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे होणार आहे. सदर स्पर्धेचे उद्घाटक जिल्हा अभिनेता जयराम कुलकर्णी यांच्या हस्ते होणार असून प्रमुख म्हणून पुण्यनगरीचे उपमहापौर उपस्थित राहणार आहेत. तर सिने अभिनेता राहुल रॉय यांच्या हस्ते पारितोषिक वाटप होणार आहे. तसेच या स्पर्धेला देशाच्या 25 राज्यांमधून स्पर्धक सहभागी होणार आहेत. 12 तारीख सकाळी 10 वाजेपासून 13 तारीख संध्याकाळी 10 वाजेपर्यंत स्पोर्ट्स डान्स राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन आम्ही पुण्यामध्ये आंबेडकर संस्कृती भवनमध्ये केलेलं आहे. या स्पर्धेसाठी देशामधून 21 राज्याच्या
800 मुलांच्या एंट्री ऑनलाईन आमच्याकडे सध्या झालेलं आहे. आणि या स्पर्धेचं उद्घाटन ज्येष्ठ अभिनेता जयरामदादा कुलकर्णी, पुण्याच्या उपमहापौर सिद्धार्थ देंडे यांच्या शुभ हस्ते होणार आहे. आणि या कार्यक्रमाचे समारंभ व पारितोषिक वितरण राहुल राय आशिकी पिक्चरचे हिरो यांच्या शुभ हस्ते करण्याचे आम्ही योजलेलं आहे. इमॅन्युएल मार्थोमा स्कूल यांच्याकडून वृक्ष लागवडची जन चळवळ, झाडे लावा झाडे जगवा हा संदेश फक्त न देता प्रत्यक्षात वृक्षारोपण आणि संगोपन करणे व झाडे जगवण्याचा उपक्रम इमॅन्युएल मार्थोम स्कूलने हाती घेतला आहे. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला वृक्ष देऊन त्याचे संगोपन करण्याची नोंद प्रत्येक महिन्याला शाळेत सादर करायची आहे. सोबतच असा संदेश समाजामध्ये देण्यासाठी आणि वृक्षारोपणाची चळवळ निर्माण करण्यासाठी शाळेने पथनाट्य, नृत्य, मुकनाट्य आणि प्रभात फेरी आयोजित करून जनजागृती चालू केली आहे. पुणे महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण समिती व इमॅन्युएल मार्थोमा स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने एक अभिनव उपक्रम पुणे शहरामध्ये राबवला गेला. यामध्ये सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत 500 वृक्ष वाटण्यात आले. हे वृक्ष संगोपन करण्याची जबाबदारी पालकांबरोबर विद्यार्थ्यांवर असणार आहे. या सर्व लावलेल्या झाडांची माहिती शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक हे दर 6 महिन्यांनी जाऊन घेणार आहे. ज्यांनी संगोपन व्यवस्थित केलं आहे या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी योग्य पद्धतीने बक्षीस दिलं जाणार आहे. एवढ्यावरच न थांबता या सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी पुणे शहरामधील विश्रांतवाडी, धानोरी, येरवडा या भागामध्ये मुकनाट्य, पथनाट्य, जनजागृती, वृक्ष लागवडच्या माध्यमातून केलेली आहे. हातामध्ये वृक्ष घेऊन साधारणतः 1000 ते 1500 विद्यार्थी रोडवरती येऊन या पथनाट्यामध्ये सहभागी झाले होते व त्यांनी लोकांना देखील अपील केलेलं आहे. आमची सर्व समाजातील NGOs असतील, नागरिक असतील, या सर्वांना विनंती आहे, फक्त उन्हाळ्यामध्ये व्हॉट्सअप सोशल मीडियावरती झाडाचं प्रेम दाखवण्यापेक्षा या पावसाळ्यामध्ये झाड लावून संगोपन केलं पाहिजे. गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पुण्याला पाणी पुरवठा करणारं धरण खडकवासला 100% भरलं आहे. तसेच धरण भरल्यामुळे मुठा नदी पात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशिरा धरण 100% भरल्याने मुठा नदी पात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मध्यरात्री 2 वाजल्यापासून 1700 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असून नदीकाठच्या ग्रामस्थांना सावध राहण्याचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे. 1969 साली स्थापन झालेलं नेसवाडिया कॉलेज हे पुण्यातील वाणिज्य शाखेतील एक प्रथितयश महाविद्यालय आहे. 5000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची संख्या असलेलं हे महाविद्यालय आपला 90वा वर्धापन दिवस 16 जुलै रोजी साजरा करत आहे. या प्रसंगी विद्यालयातर्फे पद्मश्री चार्टर अकाउंटंट YH मालेगम यांना स्कॉलर ऑफ द इयर अवॉर्ड हा पुरस्कार, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे कुलगुरू डॉक्टर SN उमराणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. आमच्या नेसवाड्या कॉलेज ऑफ कॉमर्स हे पुण्यामधलं प्रतिष्ठित जुनं वाणिज्य क्षेत्रामधलं महाविद्यालय आहे. 1969 सुरू झालेल्या या महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव आम्ही ह्या वर्षी साजरा करत आहोत आणि म्हणून आमचा या 16 जुलै 2019 रोजी 51 वर्ष आमची महाविद्यालयाला पूर्ण होतात, त्यानिमित्ताने आमचा जो वर्धापन दिन आहे तो आम्ही 16 जुलैला साजरा करत आहोत. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी स्कॉलर ऑफ द इयर अवॉर्ड हे देशामधल्या कॉमर्स आणि कॉमर्स, वाणिज्य आणि अर्थशास्त्र विभागामध्ये काम करणाऱ्या एखाद्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला आम्ही देत असतो. यावर्षीसुद्धा पद्मश्री YH मालेगम यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पुन्हा एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. पुण्यातील हडपसर येथे महिला पोलिसांकडून महिलेला मारहाण. राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेच्या स्थायी समिती सभेच्या दालनासमोर केले कचरा फेक आंदोलन. देहूगाव मध्ये झालेल्या खुना प्रकरणी देहू रोड पोलिसांनी मुख्य आरोपीला केले जेरबंद. आणि मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण दुर्गती महामार्गावर 3 वेगवेगळे अपघात, 3 जण जखमी. आणि बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.